जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कापूस पिकावरती भुरी रोग, त्याचप्रमाणे पांढरी माशी, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला दुसरी फवारणी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आपण या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणती औषधे घेणार आहोत, किती प्रमाण घ्यायचं, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर माहिती। मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक, एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत असे तिन्हीचं कंबाईन करून आपली एक फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो, सविस्तर आपण या तिन्ही घटकांची माहिती पाहूया। मित्रांनो, जे काही या दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कापूस पिकाची फुटवी फुटण्यास सुरुवात झाली असते, त्याचप्रमाणे या कीटकांना लपण्यासाठी, पानाखाली लपण्यासाठी जागा झाली असते। त्यामुळे जास्त प्रमाणात तुडतुडे, मावा, पांढरी माशी असे रस शोषक कीड आपल्या झाडाखाली, पानाखाली लपलेले असतात आणि यांचा समूळ नष्ट करण्यासाठी, यांचं रस, जे काही रस शोषक कीड आहे, तर हे आपल्याला नष्ट करण्यासाठी या प्रभावशाली औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे। मित्रांनो, एक टॉनिक, एक कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत असे तिन्हीचं कंबाईनमध्ये आपल्या सुरुवातीला कीटकनाशक पाहूया। एक कीटकनाशक तुम्ही निवड करा। तर मित्रांनो, पहिलं कीटकनाशक आहे आपल्या सर्वांचे परिचयाचं, ते म्हणजे UPL कंपनीचं, जे काही उलाला आहे। तर या उलाला आपल्याला दुसऱ्या फवारणीत घ्यायचं आहे। मित्रांनो, अत्यंत परिणामकारक आणि स्पर्शजन्य, त्याचप्रमाणे आंतरप्रवाही दोन्ही घटक असलेलं हे कीटकनाशक आहे। यामुळे जे काही तुडतुडे आहेत, हिरवे तुडतुडे, त्याचप्रमाणे काळा मावा, तर या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी नष्ट झालेलं आपल्याला दिसून येणार आहे। 2 दिवसात या सर्वांची आपल्या कीड मेलेली दिसून येणार आहे पानावरती। तर यामध्ये आपल्याला प्रमाण किती घ्यायचं? तर मित्रांनो, हे काही जे काही उलाला औषध आहे, तर याचं प्रमाण आपल्याला 25 मिली प्रति पंप, 15-16 लिटर पंप असेल तर 25 मिली घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशपत्नी हे अत्यंत प्रभावशाली आणि परिणामकारक असं कीटकनाशक आहे उलाला। हे पुढचं कीटकनाशक आहे मित्रांनो, लान्सर गोल्ड। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल लान्सर गोल्ड हे सुद्धा तुडतुडे, मावा, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी खूप चांगलं प्रभावशाली असं कीटकनाशक आहे। अत्यंत चांगला बेस्ट रिझल्ट याचा आहे। मित्रांनो, पावडर स्वरूपातील हे कीटकनाशक आहे मित्रांनो, आणि आंतरप्रवाही स्पर्शजन्य दोन्ही घटक यामध्ये असल्याकारणाने पिकाचे जे काही पिकावरती आलेले तुडतुडे, मावा, पांढरी माशी, हिरवा मावा या सर्वांचा नाश करते। मित्रांनो, याचा जर आपल्याला फवारीमध्ये समावेश करायचा असेल तर याचं प्रमाण किती घ्यायचं? तर मित्रांनो, जे काही लान्सर गोल्ड आहे, तर याचा आपल्याला प्रतिपंप 30 ग्रॅम आपल्या यामध्ये समावेश करायचा आहे पावडर स्वरूपातील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने लान्सर गोल्डसुद्धा एक चांगलं बेस्ट कीटकनाशक आहे दुसऱ्या फवारणीसाठी, कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीसाठी। त्यानंतर मित्रांनो, पुढील कीटकनाशक आहे ते म्हणजे इंडोफिल कंपनीचं सॅपर। हे सुद्धा चांगलं प्रभावशाली आणि अत्यंत परिणामकारक असं कीटकनाशक आहे, नवीन आलेलं कीटकनाशक आहे मित्रांनो। भुरी, पांढरी माशी, त्याचप्रमाणे जी काही तुडतुडे, मावा या सर्वांचा नाश करण्यासाठी, या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हे सुद्धा एक प्रभावशाली असं कीटकनाशक आहे। अत्यंत चांगला रिझल्ट याचा आपल्याला दिसून येतो, 2 दिवसामध्ये कीड नियंत्रण होते। तर मित्रांनो, हे सुद्धा एक चांगलं बेस्ट कीटकनाशक आहे, याचा आपल्याला समावेश करायचा असेल तर मित्रांनो, याचं प्रमाण घ्यायचा विचार केला तर जे काही सॅपर आहे इंडोफिल कंपनीचं, तर याचं आपल्याला प्रतिपंप 25 मिली प्रतिपंप औषध यात फवारणी घ्यायचं आहे सॅपर। हे सुद्धा एक चांगलं प्रभावशाली असं कीटकनाशक आहे। तर मित्रांनो, असे 2-3 आपण कीटकनाशक पाहिले, यापैकी कुठलंही कीटकनाशक तुम्ही निवडा आणि या दुसऱ्या फवारणीसाठी समावेश करा। यानंतर मित्रांनो, आपलं एक टॉनिक घ्यायचं आहे या दुसऱ्या फवारणीसाठी। कुठलंही एक चांगल्या दर्जाचं टॉनिक तुम्ही घेऊ शकता, उदाहरणार्थ बायोविटा एक्स आहेत, ऑक्सिजन आहे, त्याचप्रमाणे टाटा बार आहे, यापैकी कुठलंही एकच टॉनिक तुम्ही निवडू शकता। कोणतंही एक टॉनिक घ्या आणि आपले यासाठी फवारणीसाठी यूज करा। त्यानंतर मित्रांनो, आपले यासोबतच आपलं एक अत्यंत चांगलं असं विद्राव्य खत समावेश करायचं आहे, ते म्हणजे 12-61-0। मित्रांनो, 12-61-0 फवारणीमुळे आपल्या पिकामध्ये हिरवेपणा, त्याचप्रमाणे जे काही फुटवे आहे त्या फुटव्यांची संख्या वाढते, फुटव्यांची वाढ झटपट चांगली होते, पिकांना पाते फुले यांचं प्रमाण जास्त लागतं, बोंडे जाड टपोरी होण्यास मदत होतात। तर मित्रांनो, या असे परिणामकारक असं हे विद्राव्य खत आहे, याचासुद्धा आपल्याला समावेश करायचा आहे। 12-61-0 याचं घेणार असाल तर याचं प्रमाण आपल्याला 80 ग्रॅम प्रति पंप घ्यायचा आहे। 12-61-0 जे काही 61% फॉस्फरस आहे, यामुळे पिकाची वाढ चांगली होते, कायक वाढ, फांद्या, फळे, फांद्या, फुले यांचं चांगला बहारदार पीक येते। तर मित्रांनो, अशपणे आपलं एक टॉनिक, एक कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत या तिन्हीची एकत्र कंबाईन फवारणी घ्यायची आहे आणि आपल्या कापूस पिकाची चांगली वाढ
होणार आहे, आपलं पीक उत्पादनात वाढ होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.